बघा, आपण बघतोय सगळीकडेच खरं तर संपूर्ण निवडणुकींच्या हालचालींना आता वेग आलाय. पुण्यामध्ये काँग्रेसकडून राष्ट्रवादीला आघाडीसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. काँग्रेसनं 71 जागा तर राष्ट्रवादीनं 91 जागा लढवण्याचा प्रस्ताव हा काँग्रेसनं दिलाय. राष्ट्रवादीनं सुद्धा आघाडीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी सुद्धा 116-46 अशा जागांचा प्रस्ताव मात्र राष्ट्रवादीनं दिलाय. आणि आज या संपूर्ण पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांची पहिली बैठक होतीय. याचबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमची पुण्याची रिपोर्टर अश्विनी डोके आता आपल्यासोबत आहे. अश्विनी, आपण बघतोय काँग्रेसकडनं राष्ट्रवादीला खरं तर आघाडीसाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. कुठेतरी याआधी राष्ट्रवादी आग्रही होती 116-46 या संपूर्ण फॉर्म्युल्यावर, पण आता 71-96 अशा फॉर्म्युल्याबद्दलचा खरं तर हा प्रस्ताव आहे. आणि या संदर्भातली महत्वाची बैठक सुद्धा, पहिली बैठक म्हणता येईल, आज पार पडतीये. या सगळ्याबद्दल काय सांगशील? दर्शना, युती होणार का नाही, आघाडी होणार का नाही ही चर्चा होत असताना काल काँग्रेसनं जो प्रस्ताव आहे तो दिलेला आहे. ह्या प्रस्तावामध्ये 71 जागांची मागणी जी आहे ती केलेली आहे. पण मुळात जर पाहिलं तर काँग्रेसमधल्या अनेक जणांचा आघाडी करण्यासाठी विरोध आहे. ज्येष्ठ नागरिक सेल जो आहे त्याचा विरोध आहे. पण असं असताना सुद्धा काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी 71 जागांचा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादीकडे दिलेला आहे. पण राष्ट्रवादी मात्र 146 जागांवरती अडून आहे आणि त्या जागा जर दिल्या तर ही आघाडी होईल असं सांगितलं जात आहे. या अनुषंगानं आज पहिली बैठक जी आहे ती दोन्ही शहराध्यक्षांची होईल. येत्या 2 दिवसात आघाडीबाबतचा जो निर्णय आहे तो जाहीर होईल. नेमक्या कोणाला किती जागा सोडायच्या, कुठला फॉर्म्युला वापरायचा. दुसऱ्या टप्प्यामध्ये असंही सांगितलं जाते की मागच्या इलेक्शनमध्ये ज्यांना 2 नंबरची मतं होती, म्हणजे काँग्रेसचा उमेदवार असेल आणि त्याला 2 नंबरची मतं ज्या ठिकाणी असतील ती जागा त्याच्यासाठीच सोडण्यात यावी अशी सुद्धा चर्चा आहे. पण दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचा विचार करून वरिष्ठां पातळी होती. म्हणजे जर पाहिलं तर काँग्रेसनं मागच्याही वेळेस सांगितलं होतं की आघाडी करण्याचा जो निर्णय आहे तो आम्ही स्थानिक पातळीवरती सोडलेला आहे. आज पहिली बैठक होतीये. त्याबाबत काँग्रेस आपल्या जर 71 जागांवरती आग्रही राहिली आणि राष्ट्रवादी जर त्याला जर ऐकलं नाही राष्ट्रवादीनं तेवढ्या जागा सोडायला, तर मात्र ही आघाडी होईल का नाही याबाबत शंका आहे. नेमक्या कोण किती जागा एकमेकांना सोडणार, कुठल्या भागातल्या जागा सोडणार, कारण अनेक भागामध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचंही वर्चस्व आहे. मग अशा ठिकाणी ती जागा कोणाला सोडणार हे सुद्धा प्रश्न आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आजची जी बैठक आहे ती होणार आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये हा जो निर्णय आहे तो स्पष्ट होईल. दर्शना, अगदी खरे. एकंदरीत अश्विनी, आज संध्याकाळची बैठक खरं तर महत्वाची ठरते. या बैठकीमध्ये नेमकं काय होणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतंय. थँक्यू व्हेरी मच.